host you. Houseful. 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 नमस्कार रसिक हो, शुभ प्रभात. चला तर तयार आहात ना तुमच्या लाडक्या हाऊसफुल टूर साठी. सो लेट्स गो. रंगमंच उजळला, रसिकांना अनोळखी असलेल्या एका चेहऱ्यावर स्पॉटलाइट झळकला आणि भारदस्त आवाजात एकच वाक्य दुमदुमलं, मी नथुराम गोडसे बोलतोय. आणि मग सुरू झाला कधीही मागे वळून न पाहणारा शरद पोंक्षे या बहुरूपी कलावंताचा अविस्मरणीय प्रवास. आजवर विविध भूमिकांसह रसिकांच्या मनात घर करणारे शरद पोंक्षे दिग्दर्शकाच्या भूमिकेत रसिकांपुढे येत आहेत. माऊली प्रॉडक्शन सादर करीत आहे संदीप जंगम लिखित आणि शरद पोंक्षे दिग्दर्शित क्षणोक्षणी उत्कंठ वाढवणारं नवं नाटक एका क्षणात. काय झालं मला सांग, काय झालं? बॉम्बस्फोट झाला. कुठे? 5:52 ट्रेनला बॉम्बस्फोट झाला. प्रीतम तुला काय झालं? नाही ना. नाही, मी थोडक्यात वाचले म्हणजे मी वेळेवर निघाले होते ऑफिस मधून. मी निघाले आणि मला खूप मळमळा लागलं रे. मौरशाली म्हणाली थोडा वेळ थांब पाणी पी आणि मग जा, म्हणून मी वाचले. नाही तर असं बोलायचं पण नाही. अजिबात बोलायचं नाही असं, असं काहीतरी बोलायचं नाही. अजिबात शांत शांत शांत. माझं दिग्दर्शन केलेलं पहिलं बैलं व्यावसायिक नाटक, नटा नट म्हणून भरभरून प्रेम केलं, भरभरून प्रेम कराल मला खात्री आहे. तसंच दिग्दर्शन केलेल्या ह्या नाटकात सुद्धा मी भूमिकाही करतोय, एक अतिशय उत्तम वेगळ्या प्रकारची भूमिका करतोय. वेगळ्या रूपात मला तुम्ही बघाल, आजपर्यंत अशा रूपात कधी बघितलं नव्हतं. हा मिलिंद तुझा नवरा लोकल ट्रेनच्या बॉम्बस्फोटामध्ये मेला हे सत्य तू स्वीकारायला का तयार नाही? असं नाहीये. असं काय नाहीये? असं नाहीये. नाटक बघून घरी जाताना लोकांनी काहीतरी संचित बरोबर घेऊन जावं असं मला नेहमी वाटतं. हिंदी बोलतही आलेलो आहे तर मी माझ्या शब्दांशी जागलेलो आहे. एका क्षणात नावाचं संदीप जंगमचं नाटक, या नाटकामध्ये चार भिंतीच्या आतमध्ये राहणारी सर्वसामान्य माणसं चार भिंतीच्या बाहेर घडणाऱ्या घटनांचे परिणाम कित्येक काळ भोगत राहतात. एका क्षणात 9/11 घडू शकतं, एका क्षणात 26/11 घडू शकतं, एका क्षणात काही आयुष्य बदलू शकतं. तसं ह्या घरात, ह्या नाटकातली जी कुटुंबात राहणारी माणसं आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये अशी एक घटना घडून गेली आहे त्याच्याने त्यांच्या नात्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. मंगळसूत्र म्हणजे घरामध्ये वापरत नाहीस आणि बाहेर गेल्यानंतर वापरतेस. लोकांना फसवायला की तू विवाहित आहेस, तुझा नवरा जिवंत आहे. कुणाला फसवतेस तू? लोकांना, मला का, स्वतःला? अरे बाळा किती वेळा सांगायचं तुला, तुझा नवरा गेला आहे, त्याच्या आठवणी येत राहतील. अशा कुठल्याही वस्तू वापरत जाऊ नकोस, ते मंगळसूत्र काढ. तर नेमकं कोण आहे ते? भाऊ बहीण आहेत, नवरा बायको आहेत, मुलगा आणि मुलगी आणि वडील आहेत का, शेजारी पाजारी आहेत का, नुसतेच मित्रमैत्रिणी आहेत? म्हणून हे नात त्यातल्या नात्याची गोष्ट आहे. सपना ते मंगळसूत्र काढ, सपना ते मंगळसूत्र काढ, ते मंगळसूत्र काढ. खूप सेन्सिटिव्हपणा आपण हरवत चाललोय की काय, आपण नकळत बधीर होत चाललोय की काय, असे स्वतःशी थोडं शांत राहून जर विचार केला ना तर हे प्रश्न निर्माण होतात. आणि आपण इतक्या गडबडीत धावपळीत आहोत की बाजूला जाताना कोणाचा ऍक्सिडेंट झाला तर नुसते बघतो अरे मला ऑफिसला जायला वेळ होतोय, मला निघू दे. ह्या सगळ्या गोष्टी कळत नकळत आपल्यावर जो काही परिणाम करतात तो परिणाम ह्या नाटकात, आणि त्यामुळे नात्यांमध्ये जो विसंवाद निर्माण होतो त्या विसंवादाची ही सगळी गोष्ट आहे. सकाळी पेपरमध्ये एक बातमी वाचली, एका लग्नाच्या वरातीमध्ये एका माणसाने नवरदेवाला असं खांद्यावर घेऊन असं नाचवलं आणि नवरदेवाच्या डोक्यावर अक्षता पडायच्या आत चार माणसांनी त्या माणसालाच खांद्यावर घेतलं. श्रीराम जय राम जय जय राम. काय सांगतो? हो रिअली
हल्ली चाललेलं लोड शेडिंग आणि माणसाचा मृत्यू काही नेम नाही, कधी क्षणाक्षणाने या नाटकात खरंच खिळवून ठेवण्याच्या गोष्टी बऱ्याच घडतात. म्हणजे नाटक जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक क्षणी माणसाला एक अरे हे असं आहे का, नाही नाही हे असं नसेल, हे तसं असेल, नाही हे तसं नाहीच आहे, हे वेगळंच आहे काहीतरी, असं खूप काही रसिकांच्या मनात निर्माण होणारी एक वेगळीच उत्सुकता निर्माण करणारं असं हे नाटक आहे. एका क्षणात लग्नाला तयार आहेस की नाहीस मला सांग तू आज. नाही बरेच दिवस झाले हे नाटक चालू आहे, चायला आहे, संपून टाकतो. तू मुलगा बघायला तयार आहेस की नाहीस, तू लग्नाला तयार आहेस की नाहीस मला सांग. शरद पोंक्षे आणि अश्विनी एकबोटे फार सुंदर. या नाटकात एक 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 जेव्हा एक एक डायलॉग्स पुढं जातो, काय घडणार आहे, काय होणार आहे, या गोष्टीत माणूस गुंतला जातो. इंटरेस्ट अजूनही चांगला आहे पहिल्या अंकानंतर, आणि वेगळं असल्यामुळे मला वाटतं लोक पाहायला येतील. समथिंग डिफरंट. आता सगळीकडे बघाल तर बॉम्बस्फोट होतो विनाकारण, त्यांना काय मिळतं बॉम्बस्फोट करून? दुसऱ्यांचे जीव जातात ना आणि आपली नुकसान येते. हां, बॉम्बस्फोटवाल्यांचं काय जातं? चांगला विषय घेतला आहे, नाटक छान आहे, विषय वेगळा आणि चांगला निवडला. एकदम चांगलं नाटक आहे, शरद पोंक्षे एकदम मस्त आहे, खूपच आवडलं, चांगलं. आता पुढे बघायचं काय होतं? मी तयार आहे की नाही लग्नाला? मी माझ्या नवऱ्याचं नाव ठरवलं, प्रीतम. काय मुहूर्त सुद्धा ठरवला? आज आत्ता या क्षणी मला लग्न करायचं. आय लव यू प्रीतम, आय लव यू. लाज नाही वाटत तुला? भाऊ आहे मी तुझा भाऊ, बाबाला म्हणतेस आय लव यू, तुला शरम नाही वाटत? सध्या पर्यावरण वाचवण्याची ओरड सगळ्या बाजूनी चालू आहे. वाढत जाणाऱ्या कॉन्क्रीटच्या जंगलात पर्यावरणाचा हिरवा श्वास जपण्यासाठी आता बच्चे कंपनी ही पुढे सरसावली. पर्यावरणाच्या हिरव्या विचारांसह ट्री पब्लिक फाउंडेशन सादर करीत आहे शालेय विद्यार्थ्यांसाठीचं एन्व्हायरमेंट आर्ट थिएटर फेस्टिवल. आमची जी संस्था आहे ट्री पब्लिक फाउंडेशन, हे गेले 4 वर्ष आम्ही आतापर्यंत 40,000 झाडं लावलेली आहेत, आणि नुसतीच झाडं लावली नाही तर त्यांची आम्ही पूर्ण वर्ष काळजी पण घेतो. आपल्याला जर ही पृथ्वी वाचवायची असेल तर आपल्याला हिरवे विचार लावणं गरजेचे आहे. तर या थिएटरच्या माध्यमातून आम्ही सगळ्या मुलांच्या मनात आणि मेंदूत हिरवे विचार लावण्याचं आम्ही काम सुरू केलेलं आहे. हे 3रं वर्ष आहे ट्रिपब्लिकचं जे आम्ही ही संस्था सुरू केलेली आहे, आणि हे एन्व्हायरमेंटल आर्ट्स थिएटर फेस्टिवलचं हे 3रं वर्ष आहे. यावर्षी मला खूप आनंद होतोय की 32 शाळा पुण्याच्या आणि पुण्याच्या आजूबाजूच्या परिसराच्या सगळ्या आल्या होत्या, त्याच्यातनं आज 8 फायनलिस्ट निघाले. कागदाची गोष्ट सांगणार आहे. मी जमिनीवर पडलं, रोपाचं हळूहळू मोठ झाड झालं, झाड सुंदर दिसू लागलं. बाप रे, कोण आला हा? लाकूड तोड्या आला वाटतं, लाकूड तोड्या झाडावर धाव घालणार, फांद्या तोडणार. पक्षी पण उडून गेले, झाड मुळात सकट कोसळलं, यंत्रावर त्याचे मोठे तुकडे घडले, मोठे तुकडे झाले, बारीक तुकडे झाले, आणखी बारीक तुकडे झाले, लगद्यातनं कागद तयार झाला, सुंदर कागद तयार झाला. थिएटर खूप आपल्या सगळ्यात रुजलेला आहे, म्हणून आपण थिएटर हा माध्यम वापरून मुलांचे टॅलेंट्स बाहेर काढावेत, त्यांचे आयडियाज कसे क्रिएटिव्ह आणि निर्माण होतात ते बघावं,
आणि मुलांना एक नवीन प्लॅटफॉर्म द्यावं विचार करायला बघायला आणि ह्याच्यात सगळं जर आपण पर्यावरणाचा एक अँगल आणला तर ते आपल्या सगळ्यांसाठी पुढे जाऊन एक लेसन असतो म्हणून आम्ही विचार केला की आपण पर्यावरण आणि थिएटर मिक्स करून एक फेस्टिवल निसर्गाचे मनच घ्यावे काठोकाठ समृद्धीने भरून जावे काठोकाठ समृद्धीने भरून जावे कारण खूप शिक्षकांची मेहनत त्याला मिळालेला मुलांचा प्रतिसाद पालकांचं सहकार्य त्याच्यामधून हा आजचा दिवस दिसतोय मुलांना आपण जे देऊ ते मुलं करू शकतात जेवढं चांगलं देऊ ते चांगलं म्हणजे जसं पेरू तसं उगवतं शाळेच्या मुलांपासून आम्ही जी ही सुरुवात केली आहे तर वी आर टचिंग द होल सोसायटी आम्ही सगळ्या सोसायटी आणि सगळ्या लोकांच्या मेंदूत हे हिरवे विचार प्लांट करायला लागलोय आणि आय थिंक हे खूप मोठी गोष्ट आहे नुकताच नवरात्रीच्या नऊ दिवसांचा स्त्री शक्तीचा जागर घरोघरी पाहायला मिळाला पण याच स्त्री शक्तीचा सन्मान करणाऱ्या या देशावर सावटे स्त्री भ्रूण हत्येचं या विरोधात आवाज उठवणारा एक चित्रपट लवकरच सिल्वर स्क्रीनवर झळकणार आहे मानसी मूवीज सादर करीत आहे कांचन अधिकारी लिखित दिग्दर्शित मोकळा श्वास या चित्रपटातील गाण्यांच्या MP3 चं अनावरण नुकतंच मोठ्या दिमाखात पार पडलं कवी सौमित्र यांची गीते संगीतकार मिलिंद इंगळे यांचं संगीत आणि वैशाली सामंत यांच्या गायकीनं या गीतात जणू नवा श्वास ओतलाय युनिव्हर्सल म्युझिकच्या या MP3 मध्ये तब्बल 14 गाणी मोकळा श्वासची कहाणी मांडणार आहे अतिशय सुंदर सार्थ असे शब्द आणि कसं असतं की फापट पसारा न लिहिताना त्याला एखादा शब्द असा असतो जो चपखल बसतो आणि तो त्यांनी अतिशय उत्तम तऱ्हेने त्याच्यामध्ये घातलेला आहे अतिशय उत्तम म्युझिक ह्याचं झालेलं आहे कसं होतं माहिती का की प्रत्येक वेळेला मला असं वाटलं हा एक रिअलिस्टिक सिनेमा आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक वेळेला एखादं कॅरेक्टर त्यांनी असं लिपसिंग करून गायलं पाहिजे असं मला वाटलं नाही आणि त्यामुळे ह्यातली सगळी गाणी ही बॅकग्राऊंडला येतात परंतु बॅकग्राऊंडला येत असली तरी सुद्धा त्याच्यामधल्या ज्या भावभावना आहेत त्या सगळ्या भावभावना आमच्या कलाकारांनी यथार्थपणे पडद्यावरती साकार केलेले आहेत त्यामुळे मला इथे हॅट्स ऑफ म्हणावं असं वाटतं मिलिंद इंगळेला वैशाली सामंत एक गुणी गायिका असं मी म्हणेन अतिशय मन लावून वैशालीने ही गाणी गायलेली आहेत
पावलांचं दारी येऊन बसल. वेगळी गाणी करतो तेव्हा आपला स्कोप असतो की चला एक संपूर्ण एक चाल केली, त्यातनं मोकळे झालो, नवीन श्वास, नवीन चाल केली. असं इथे झालं नाही, ते एक संधपणा त्याला अख्ख्या चित्रपटात त्याचं वावर असणं आणि ती चाल एकतर वेगळी पण वाटली पाहिजे. नऊ आंत्रे सगळे सारखेच वाटता का म्हणे, पण त्यात काहीतरी एकसूत्रपणा पाहिजे. हा एक थोडासा चॅलेंज होता मला आणि तो मला करायला खूप आवडला. एक हिरव हिरव स्वप्न डोळ्यात रुजलं, स्वप्न सात पावलांचं दारी येऊन बसलं. एखाद्या किचन मध्ये काम चालतं ना, एक बाई पोळे लागते, त्याच्यानंतर एक बाई तव्यावर ती भाजून घेते, असं चाललेलं की सौमित्रनी एकीकडे तो नवीन नवीन कडवी म्हणजे तो चाललेले कंटिन्युअस तो लिहितच होता आणि इन्स्टंट कंपोज व्हायचं. चला 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 रेकॉर्ड करूया, हे मस्त आहे. कारण कंचनताई अशा आहेत की शी गिव्ज हर ओन इनपुट्स, शी इज व्हेरी स्पॉन्टेनियस की हे नको हे नको हे हा हा ही लाईन खूप छान आहे. असं करत करत आमचा आम्ही सगळ्यांनी ही गाणी डेव्हलप केली आहेत असं मी म्हणेन. आणि आय एम व्हेरी हॅपी की एका खूप छान टीम बरोबर मी आज असोसिएट झाले. स्वप्न सात पावलांचं दारी येऊन बसल. थोडासा वेगळा प्रयत्न या म्युझिकमध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे. जनरली वेगवेगळ्या आशयाची वेगवेगळी गाणी असतात चित्रपटामध्ये, पण ह्याच्यामध्ये एकच मोठं असं नऊ कडव्यांचं गाणं आहे आणि पिक्चरचा पूर्ण एक स्थायी भाव ज्याला आपण म्हणतो तो लक्षात घेऊन कुठेतरी वेगवेगळ्या भावावस्थेची वेगवेगळी कडवी याच्यामध्ये कंपोज केलेली आहेत. तर त्यामुळे मला असं वाटतं की एखादा सीन आहे त्याचा अर्थ अधोरेखित करण्यासाठी हे कडवी वापरलेली आहेत बॅकग्राऊंडला आणि त्यामुळे त्या सीनमधला भाव अधिक उठून येतो. अनेक चांगले यशस्वी चित्रपट त्यांच्या हातून घडो, त्यांच्या संपूर्ण टीमला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि तुमच्या संगीतकारांना, संगीतकार, तुमची म्युझिक कंपनी, त्यांनाही शुभेच्छा देतो. धन्यवाद. सुख कवळून घ्याव जीव उधळून सारा. कधी महालात जरी मुलगी जन्माला आली तरी सुद्धा हां लड़की पैदा हो गई हे असं का बोललं जातं आणि मुलगा झाल्यानंतर हा हा लडका पैदा हो गया. ही जी एक तफावत आहे ही तफावत कुठेतरी मिटली पाहिजे असं मला वाटलं आणि त्या दृष्टिकोनातनं ह्या चित्रपटाची आखणी केलेली आहे. हा नुसताच चित्रपट असा बनवलेला आहे असं नाही, तर लोकांनी तो बघितल्यानंतर त्यांचं मतपरिवर्तन होईल याची मला आशा आहे. शरद पोंक्षे, प्रतीक्षा लोणकर, मोहन जोशी, सुशांत शेलार, मृण्मयी देशपांडे, नेहा गद्रे, ऐश्वर्या तुपे, ज्योती सुभाष अशा तगड्या स्टारकासह आणि संगीताच्या सुमधुर ट्रीटसह हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. या जोगे या राष्ट्रात जन्म घेणारी प्रत्येक चिमुकली अभिमानानं मोकळा श्वास घेऊ शकेल अशी आशा करूया आणि इथेच निरोप घेऊया. भेटूया हाऊसफुलच्या पुढच्या भागात. तोपर्यंत हाऊसफुल बाय बाय.